मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आमचा कुठलाही विरोध नसून ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं अशी भूमिका महात्मा फुले समता परिषदेने घेतली. त्यामुळे राज्यभर माजी खासदार समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली ठिकठिकाणी मोर्चे काढण्यात आले. समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली पुण्यामध्ये ओबीसी आरक्षण बचावासंदर्भात विविध मागण्यांसाठी शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्याचे नियोजन करण्यात आले होते. शनिवारवाडा इथून मोर्चा पुढे जाण्यासाठी निघाला असता ऐनवेळी पोलिसांनी परवानगी नाकारल्यानं मोर्चात काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांकडून मज्जाव करण्यात आल्यानं समीर भुजबळ यांच्यासह ओबीसी बांधवांनी शनिवारवाडा परिसरातील रस्त्यावरच ठाण मांडत ठिय्या आंदोलन केलं. ऊट ओबीसी जागा हो, समतेचा धागा हो, जय समता जय संविधान, बोल ओबीसी हल्ला बोल अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. आंदोलनादरम्यान समीर भुजबळ यांच्यासह ओबीसी बांधवांना बळाचा वापर करून पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्यांना फरासखाना विश्रामबाग पोलीस ठाण्यात नेण्यात आले. काही वेळानंतर त्यांची पोलिसांनी सुटका केली. काही निवडक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत समीर भुजबळ यांनी जिल्हाधिकारी यांना ओबीसी बांधवांच्या मागण्यांचे निवेदन दिले. ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर विविध मागण्यांसाठी पुणे येथे मोर्चा काढण्याबाबत पोलिसांना कल्पना दिली होती. मात्र मोर्चा सुरू झाल्यानंतर मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली. ओबीसी बांधवांमध्ये जनजागृती करण्यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करण्यात येऊन आंदोलन करत असताना आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्याची टीका माजी खासदार समीर भुजबळ यांनी केली. परंतु आमच्या ज्या मागण्या ज्या आहेत ह्या अतिशय बऱ्याच वर्षापासूनच्या ज्या काही मागण्या प्रलंबित आहे आणि त्याही व्यतिरिक्त सध्या एक वेगळं वादळ जे आहे की आरक्षण हटवायचं जो काही एक वेगळा एक कलर चाललेला आहे त्या संदर्भामध्ये जे आहे हा मोर्चा काढला गेला होता. ओबीसींच्या अनेक मागण्या जनगणना झाली पाहिजे, भरती जी आहे पुन्हा एकदा चालू केली पाहिजे, भरतीमध्ये जे आहे मराठा समाजाचं संदर्भामध्ये जे आरक्षण आहे तेवढं जे बाजूला ठेवून बाकीच्यांचं जर केलं तर त्याच्यामध्ये सुद्धा अनेक जाती धर्माचे जे काही लोक आहेत त्यांचा समाविष्ट आहे म्हणून त्या लोकांची भरती थांबवता कामा नये. कारण जेवढी वेळ लागेल त्याला ते एज बार होण्याची शक्यता आहे मुलांची, तर 85% मुलांना जे आहे तुम्ही नोकरीपासून कशासाठी वंचित ठेवताय. नंतर जे काही सारथीच्या धर्तीवर ज्या पद्धतीने महाज्योतीचं काम सुरू झालेलं आहे त्याच्यासाठी अतिरिक्त निधी, मुलांना जे आहे शिष्यवृत्ती असेल, मुलांना जे आपल्याला हॉस्टेलसाठीच्या संदर्भामध्ये स्वधार योजना आहे त्याच धर्तीवर आधार योजना जी आहे या ओबीसीच्या मुलांना लागू करणे असेल, तर असे अनेक ज्या मागण्या ज्या आहेत ह्या मोर्चाच्या माध्यमातून करायच्या होत्या. त्याचबरोबर न्यायालयामध्ये जे आहे मराठा समाजाच्या संदर्भामध्ये जे काही आरक्षणाचा मुद्दा चालू आहे त्याबद्दल आम्हाला काही म्हणणं नाही, परंतु काही लोकांनी जे आहे ओबीसींचं आरक्षण काढून मराठा समाजाला ते आरक्षण द्यावं, ओबीसींचे जेवढ्या जाती आहेत त्याच्यातून वगळून टाकाव्या आणि सर्वच्या सर्व जे आहे मराठा समाजाला द्यावं अशा सुद्धा काही पेटिशन जे आहेत हायकोर्टामध्ये टाकलेल्या आहेत आणि हायकोर्टमध्ये ऍडमिट सुद्धा झालेले आहे. तर ह्या अशा रीतीमध्ये आमचं हेच म्हणणं शासनाला की कुठल्याही परिस्थितीमध्ये आमचं आरक्षण वाचलं पाहिजे. त्याचबरोबर आरक्षणाच्या संदर्भात विरोधामध्ये ज्या गेलेल्या ह्या याचिका आहेत त्यासाठी चांगले चांगले वकील त्याच्यामध्ये द्यावेत ही आमची प्रमुख मागणी आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल करून ओबीसी समाजातील समाविष्ट असलेल्या जातींना आरक्षणातून काढून टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. ओबीसी आरक्षण रद्द करण्याचा प्रयत्न केला जात असल्यानं अकारण काही नागरिकांकडून मराठा ओबीसी समाजात दुही निर्माण केल्याचा प्रयत्न केला जात असल्याची भावना मोर्चातून व्यक्त झाली. राज्य शासनानं ओबीसी समाजाची बाजू मांडण्यासाठी चांगले वकील नियुक्त करावे अशी मागणीही समीर भुजबळ यांनी केली. यावेळी समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापू भुजबळ, आमदार दीप्ती चौधरी, माजी आमदार कमलाताई ढोरे पाटील, राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, योगेश ससाने, संदीप लडकत, महिला प्रदेशाध्यक्ष मंजिरी घाडगे, विभागीय अध्यक्ष प्रितेश गवळी, बाळासाहेब कर्डक, दिलीप खैरे, पंढरीनाथ बनकर, अविनाश चौरे, कविता कर्डक, संतोष डोमे, सुनीता शेरवंटे, पोपट कुंभार, गजानन पंडित, मोहन देशमाने, लक्ष्मण हाके यांच्यासह समता सैनिक आणि ओबीसी बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. उमेश आवनकर, दिशानूज, पुणे.